नमस्कार श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल, सुखी असाल. बरेचसे लोक माता लक्ष्मीची, महालक्ष्मीची उपासना करत असतात. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, जर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला कुठलीच कधी आर्थिक अडचण जी आहे ती भासत नाही. लक्ष्मी मातेचा आपल्या घरावर आशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे आज मी लक्ष्मी मातेचे काही 3 प्रभावशाली मंत्र आहे, त्यांचा जर आपण रोज जप केला, ते जर मनातल्या मनात म्हटले तर आपल्या घरामध्ये नक्कीच भरभराट होईल. माता लक्ष्मी आपल्या घरावर नेहमीच प्रसन्न राहील. अगदी छोटेसे हे मंत्र आहे पण ते खूप लाभदायी आहेत. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानलं जातं. लक्ष्मी मातेच्या कृपेनेच माणसाला जीवनामध्ये सर्व सुखसुविधा आणि संपत्ती जी आहे ती मिळत असते. त्यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी जे लोक विविध उपाय करतात तर त्यामध्येच हा एक उपाय आहे, अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. असं बरेच जण म्हणतात की ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा असते त्या घरातील सर्व लोकांची प्रगती चांगली होते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप हा सर्वात सोपा आणि सर्वात उपयोगी आणि महा उपाय आहे. तर त्यामुळे कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी आणण्यासाठी लक्ष्मी मातेचा कोणत्या मंत्राचा जप करावा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. माता लक्ष्मीचा सर्वात आवडता मंत्र म्हणजे लक्ष्मी बीज मंत्र. ओम ह्रीम श्रीम लक्ष्मी भियो नमः. ओम या मंत्रातील देवीची शक्ती दर्शवते. ह्रीम म्हणजे माया बीज, म्हणजे ही शिवाच्या माते मूळ शक्ती, माझे दुःख दूर कर. श्री लक्ष्मी बीज आहे म्हणजे हे ऐश्वर्याच्या देवी माता लक्ष्मी, माझे दुःख दूर कर आणि माझ्या जीवनामध्ये समृद्धी येऊ दे. लक्ष्मी भयो नमः, मां लक्ष्मीला नमस्कार करताना तिला नमन करण्यासाठी वापरले जाते. म्हणून संपूर्ण बीज मंत्राचा अर्थ असा आहे की हे परमपिता परमात्मा, हे महामाया, हे माता लक्ष्मी, माझे दुःख दूर कर आणि माझे जीवन समृद्ध आणि सुखी कर. महालक्ष्मी मंत्र. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या महामंत्राचा जप केला जातो. विशेषतः कर्जमुक्तीसाठी या मंत्राचा जप फलदायी मानला जातो. या मंत्राचा रोज कमळाच्या माळेने जप केल्याने ऋणांचे ओझे दूर होते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या मंत्रात लक्ष्मीची प्रार्थना करताना तिला प्रसन्न करून प्रसाद मिळावा अशी कामना करण्यात आलेली आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम. कुटुंबात सदैव सुखसमृद्धी राहावी यासाठी लक्ष्मी मातेचा हा मंत्र फलदायी आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की आपण महालक्ष्मीचे स्मरण करतो आणि तिचा आशीर्वाद आपल्यावर ठेवण्यासाठी प्रार्थना करतो. या लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप केल्याने पैसा, प्रतिष्ठा, कीर्ती आणि भौतिक सुखांमध्ये वाढ होते. या मंत्राचा रोज किमान एकदा तरी जप करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.